समाजामध्ये बरेचसे आपण सर्व कवी गायक वक्ता बाबासाहेबांना असं केलं, बाबासाहेबांनी तसं केलं, आम्ही नेहमी सांगत राहतो आणि सर्वांना आपण माहितच आहे आपण काय केलं पाहिजे हेही महत्वाचं आहे. बाबासाहेबांनी सांगितलेल्या ज्या विचारावरही आपण चालतो की नाही हे महत्वाचा प्रश्न आहे आणि म्हणून माझ्या गीताला सुरुवात करतो. आज बाबासाहेबांच्या रमाईच्या त्यागामुळे शेतीवाडी साडी तोडी माडी बंगला गाडी सर्व गोष्टी आमच्या हाती आल्या, परंतु बाबासाहेबांनी सांगितलं की जे समाजातले शिकले सवरलेले लोक आहेत, कर्मचारी लोक आहेत, हा शिकलेला माणूस खेड्यातल्या अडाणी माणसाला जाऊन सांगत आणि त्याला सहकार्य करतील शिक्षणाचं, राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि धार्मिक. परंतु अशा गोष्टी झाल्या नाही आणि म्हणून म्हणतात बाबासाहेब मुझे पडे लिखे लोगोने धोका दिया म्हणून राजाने गीत लिहिलेलं आहे. अनेक ठिकाणी आपण गातो परंतु हे मराठी गीत आपल्या पुढे सादर करतोय. हातात बालपेन पायात सुबुक, हातात बालपेन पायात सुबुक, तुला बताया नरम पुची, एक माघारी आई म्हणते. हातात बालपेन पायात सुबुक, तुला बताया नरम खुर्ची, तुला बताया नरम खुर्ची, माया भिमान विमान रे जागा दिली तुले, माया बापान या बापान रे दिली तुला आला. परंतु बाबासाहेबांच्या कार्यामध्ये जेव्हा आम्हाला वेळ येते काही देण्याची, आता आमच्याकडे हे पाडे बंधू सर्व आले होते, आम्ही गावोगावी फिरलो अनेक ठिकाणी. सुदर्शन भाऊ जाधव अडगाव यांनी 50 रुपयाचं धर्मदान या ठिकाणी दिलं,
धन्यवाद जेवी काही काही लोक भिकाऱ्याला भीक जसे देतात की नाही असे वाटीभर तांदूळ देतात किंवा गहू देतात अपमानाची गोष्ट आहे आता 2 रुपये किलो गहू आणि 3 रुपये किलो तांदूळ आहे भरपूर मिळालं बाबासाहेबांच्या पुण्याईनं आयोजन कमिटी कमीतर्फे 100 रुपयाचं या ठिकाणी दम्मदान आलेलं आहे फारसे आभार या जोरदार टाळ्या वाजल्या सर्वांचा आपण जर दिलं नाही तर ह्या आयोजित होणार नाही बल्ली गावासाठी पैसा लागते आणि म्हणून या दानातून हा कार्यक्रम घडल्या जाते आणि म्हणून हा बाबासाहेबांच्या पुण्याने आम्हाला काही कमी नाही आता धन्यवाद माय अभिमान बाल कलाकार देतच गुरुजी हा सुदेश गुरुजीचा पुत्र आहे हा रावण आहे त्याला पाण्याची आणि साधू सुद्धा आतापासून त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे त्यानं सुद्धा या ठिकाणी एका मोठ्या कलाकाराला मोठ्या बाबाला 50 रुपयाचा आशीर्वाद या ठिकाणी दिलेला आहे पैसे रचना पाडे या माझ्या नातींना सुद्धा या ठिकाणी 50 रुपयाचं धम्मदान दिलं पार्टी आवाजे आणि तेही काय म्हणते ऐका बघ बाबासाहेब चंद्र होते तर त्या चंद्राची पौर्णिमा रमाई होती आणि अशा या 2 जीवाचा एवढा मोठा त्याग आणि अशी जोडी या विश्वात या भारतात कुठे दिसणार नाही आणि म्हणून माया बापान बापान रे सागा दिजी तुले
आपली फुलेवरची बलरामजी फुगे यांच्याकडनं 50 रुपयाचं धर्मदान मिळालं. पार्टी आभारी आहे, धन्यवाद. माया भीमान भीमान रे शून्यातून विश्व निर्माण करतो त्याला कलंदर असे म्हणतात. शून्यातून विश्व निर्माण करतो त्याला कलंदर म्हणतात, आणि समजून उमजून चुका करतो त्याला कलंदर म्हणतात. अरे मनोज राजा भीमाने इतके काही देऊन मला कमीच आहे म्हणतो जीवनात. मनोज राजा भीमाने इतके काही देऊन मला कमीच आहे म्हणतो अशा त्या खानदानी माणसाला दलिंदर म्हणतात. त्याचं गवत बरं नाही होत. असे दलिंदर माणसं आमच्या समाजात पैदा झाले, धम्मदान मागण्यासाठी वर्गणी मागण्यासाठी आले तर दाराला आता दार मी छोटा डोळ्यानं पाहिलं, नाही तर निघून जातात घरात बायकोला सांगतात घरीच नाही सांगून घेऊन ते काय देणार होता तो त्याच्या दारावर गेलं तर काय देईल. 50 रुपये 100 रुपये पायली दोन पायली अनाथ देईल याच्या पलीकडे काय काय फाशी तर देणार नाही त्याला, पण घरीच नाही म्हणून सांगते. आताच मी 10 तारखेला राजीव नगर मध्ये कार्यक्रम घेतला मूर्ती प्रतिष्ठापनेचा. इथे बसून आहे आमचा भाषा सागर मिश्रा, माझा भाऊ चरण बांगर, त्यांना माहिती आहे काय कष्ट करावं लागले. मला 1 महिना फिरलो महिला संघामध्ये. विषय आहेत ते चलो होती गरीबी होती गरीबी तला भरत जाऊचा होती गरीबी या ठिकाणी जेवढे कलाकार बसले आहेत आणि तुम्हाला सुद्धा इतिहास माहित आहे कारण आम्ही काल कसे होतो हे सर्वांनाच माहित आहे. मुक्त जेवणाची हे पोटाची आग विझवण्यासाठी गावोगावी फिरावं लागे, भटकावं लागे, भाकर भेटत नव्हती भाकर मिळत नव्हती, आणि म्हणून विनाश्रमाने कोणी काही करू शकत नाही. बाबासाहेबांना फार कष्ट करावं लागले, माता रमाईला फार कष्ट उपसावं लागले, आणि या धम्म परिषदेसाठी सुद्धा कष्ट करावं लागले तेव्हा हे वैभव प्राप्त झालं. विना श्रमाने कोणी काही कमवू शकत नाही आणि वादळाला या कोणी अडवू शकत नाही हे बोलायचा त्या भीमाचे मनोज राजा. इतिहास विसरणारा इतिहास घडवू शकत नाही. ज्याला इतिहास माहित नाही वो इतिहास घडवू शकत नाही. आणि म्हणून काय होते आणि म्हणून अडाण्याचं काम नाही याच्यासाठी वाचा म्हणे महत्वाचं आहे. बाबासाहेब म्हणे वाचा आम्हाले ऐकायले आलं नाचा. आता आम्ही करून राहिलो नाचण्याचं का मोठा विचार ऐकायले तू आमच्या बस्त्यांवर आमचं हे ब्रॅकेट होत. त्या ठिकाणी मी एका चांगला माणूस होता परंतु काय माहिती त्याच्या मनात काय आलं. म्हणलं बाबा चांगला जवान पोरगा म्हणलं बाबू तुझं काय नाव आहे म्हटलं खूप वेळ जायचं बसून राहायचं म्हणे मा नाव आहे म्हणे देवदत्ता. काय नाव आहे म्हणे देवदत्ता. बापाचं नाव काय आहे म्हटलं कथलपत्ता म्हणे. आणि तुझे और नाव काय आहे म्हटलं बाबा रेजल पत्ता म्हणे. आणि मायचं नाव तर बेपत्ता म्हणे. आणि तुझ्या गावाचं नाव तर झांगणपुत्ता म्हणे. असे पैदा झाले आहेत आमचे आणि काय हा काही झांगणपुत्ता समजणार नाही आम्हाला. आणि म्हणून विषय आहे होती गरीबी भारत नव्हता
होती गरीबी जेव्हा भरत नव्हतं देतो आणि आता साहेबिनले झोपाया शेता खात बंगल्यात लाईन सुपर फाईव्ह तिच्या अंगात बसवली फरती माया भीमान माया बापान बापान रे दादा किती दुरे काम करत आहे आणि शिरा तुकडा खाण्यासाठी भुंकण्याचे काम करत आहे. अरे मनोज राजा शिक्षित आहे, बुद्धी आहे पण निष्ठा नाही, असे लोक समाजाला विकण्याचे काम करत आहे. बुद्धी आहे, निष्ठा आहे, शिक्षण आहे पण असेच लोक समाजाला विकण्याचे काम करत आहे. आणि म्हणून ओळखू येईल ओळखू येईल साहेबाची साहेबीन कालची घेण्याची कमला निधन करणारी कमला साहेबीन झाली. आणि शहरात जाऊन बंगला आला, गाडी आली, लाईन आली, गाडी आली. आणि कालची लुगडं नेसणारी बाई आज साडीवर आली आणि साडीवरची आता गाऊनवर आली. एवढं परिवर्तन झालं बाबासाहेबांमुळे. आणि म्हणून वरकू येईना साहेबाची साहेबीना गर्व तर त्या बाबासाहेबांना पाहिजे होता. आमचे दादा पत्रकार आणि फार चळवळीचे निष्ठावान कार्यकर्ते अरुणदादा पाळे वडगाव आणि बरेचशा ठिकाणी आमच्या कार्यक्रमांमध्ये 25-30 वर्षापासून मी त्यांच्यासोबत जोडलेला आहोत. त्यांनी या गीतावर 100 रुपयाचं धम्मदान दिलं, पाठी आभारी आहे. जोरदार टाळ्या वाजवा. आपण तर बसल्या थकून भागून 5 पैसे तर काही काढून नाही राहिले, पण कमीत कमी टाळ्या तर वाजवा. आमचे जावळी तर जुना खुर्चीवर मोठ्या आळतीत. मी तर भाग्य समोर तर बघायची काय सुट्टी भेटली नाही, सुरुवात झाली ना का. सार चमचमचे गळ्यात भरलं सार चमचमचे
माया बापान माया भीमान भीमान रे जागा दिली तुले माया भीमान भीमान रे जागा दिली तुले माया भीमान